हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं मनापासून स्वागत करते. तर आज स्टार्टिंग आपण कमेंटच्या आन्सरपासून करूयात. तर माझा मुलचंदचा व्हिडिओ होता, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय. आणि खरं तर मी मुलचंदच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कमेंट अशा आहेत की ताई मुलचंदचं शॉप कुठे आहे आणि डिस्काउंट कंटिन्यू आहे का, तर त्या सगळ्यांचा आन्सर असा आहे की तिथे कायम तुम्ही कधी पण जावा, मुलचंद मिलमध्ये 50% डिस्काउंट प्रत्येक साडीवरती हा असतोच, नेहमीच असतो. कधी जावा असं ऑफर वगैरे काही नाहीये, तिथं कायम डिस्काउंट राहत होतो. आणि मुलचंद खूप ठिकाणी आहे, तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा ऍड्रेस दिलेला आहे त्या व्हिडिओच्या, तिकडे जाऊन पण बघू शकता. तुम्ही मॅपवरती जर टाकलं पुणे मुलचंद तर पुण्यात खूप सारे मुलचंदचे शॉप आहेत, ते येईल. आणि किंवा तुम्ही ज्या सिटीत आहात तिथे जरी टाकलं मुलचंद मिल तर मॅपवरून तुम्हाला ते सापडून जाईल. आता प्रत्येक सिटीत ते आहे की नाही ह्याची आयडिया मला नाहीये, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे. बट ओव्हरऑल तिथलं साड्या खूप छान आहेत आणि क्वालिटी वाईज पण खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही नक्कीच तिथे शॉपिंग करू शकता. तर नेक्स्ट माझा त्यानंतरचा व्हिडिओ होता तो मी केसांना मेहंदी लावलेला, माझी हेअरची केअर कशी घेतली ह्याचा होता. तर त्याच्यात खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि तुम्ही एवढी छान छान माझ्या केसांबद्दल तारीफ केली, त्याबद्दल खूप सारा धन्यवाद. भारी वाटलं मला ते वाचून. आणि अशा छान छान कमेंट्स करत जावा ज्याने मला अजून इंटरेस्ट येईल तुम्हाला ते शेअर करायला, व्हिडिओज करायला. पण काही दोन तीन अशा बॅड कमेंट होत्या, थोडंसं मला वाईट वाटलं त्या कमेंटचं, बट ठीक आहे, ह्या कमेंटने पण मी काहीतरी नक्की शिकेल. तर आपण बघूयात त्या कमेंट. तर एक कमेंट अशी होती की नुसतंच बोलत राहते, जे दाखवायचं ते दाखवत नाही आणि बोर करते, अशी कमेंट होती. तर ताई होत्या त्या कोणीतरी. मला नक्कीच माहिती आहे की 90% जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यामध्ये लेडीजच असतात, माहीत नाही का. एका लेडीजने खरं तर दुसऱ्या लेडीजला सपोर्ट करायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे, बट प्रत्येकाचं असतं. ठीक आहे, इट्स ओके. ऍक्च्युली ताई झालंय काय, त्यावेळेला मला मी आदल्या दिवशी ती मेहंदी भिजवलेली होती. माझा खरंच अजिबात हेतू नव्हता की तुम्हाला ते शेअर करायचं, बट मला अचानक आठवलं. आणि खरं तर कामाच्या ह्याच्यात नाही लक्षात राहत ह्या सगळ्या गोष्टी, माझं काम खूप स्पीड नसतं, मी एवढा विचार नाही करत, त्याच्यामुळे माझा डेलीचा ब्लॉग पण येत नाही, कारण हे ब्लॉग काढायच्या नादात त्यांना बरंचसं काम राहून जातं. पण मी ते ट्राय करणार आहे, म्हणून मी तो व्हिडिओ, म्हणजे मी मेहंदी भिजवण्याचा व्हिडिओ काढला नव्हता, नंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ काढलाय. आणि म्हणून मग मी ते सगळं जे माझं बोलायचं राहिलं होतं ते मी त्या दिवशी बोललेली आहे. म्हणजे ते नुसतंच बोलले ना, ठीक आहे. आता मेहंदीमध्ये मी अजून काय तुम्हाला मेहंदीमध्ये काय काय ऍड केलंच ते सांगितलं, बट ओव्हरऑल तुमचे खूप सारे प्रश्न होते माझ्या केसांबद्दलचे. आज खरं तर मी तेल लावलंय त्याच्यामुळे चिपकू चिपकू दिसतंय. तर तुमचे सगळे क्वेश्चन होते त्याचे मी आन्सर देत होते त्या व्हिडिओतनं, आमच्या इथलं पाणी अँड ऑल बाकीचं सगळं. तर तुम्हाला ती माहिती असावी माझ्याबद्दल, माझ्या केसांबद्दल, म्हणून मी ती शेअर केली. जर कोणाला बोर झाला असेल तर सॉरी, परत असं होणार नाही, ठीक आहे. अजून एक कमेंट होती ती पण अशी होती की अगोदर व्हिडिओची तयारी करत जा मग शेअर करत जा, आणि मध्ये मध्ये हे विसरले ते विसरले असं बोलतेस. ह्या आधीच्या माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये असं झालेलं नाहीये, फक्त केसांच्या मेहंदीच्या व्हिडिओमध्ये असं झालंय. आणि मी तुम्हाला रिपीट रिपीट सांगते की मला वाटत नव्हतं की मी तुमच्यासोबत म्हणजे ते शेअर करेल असं माझ्या काही डोक्यातच नव्हतं की शेअर करायचंय, बट मला मेहंदी लावायच्या दिवशी बरासा टाईम मोकळा मिळाला वेळ, म्हणून मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला. आणि शेवटच्या क्षणाला मला वाटलं की तो व्हिडिओ आपण काढूयात, कारण तुम्हाला माझ्या केसांबद्दलची माहिती हवी होती. आणि ही वाली कमेंट करणार आपण कोणीतरी लेडीजच आहे, नाव आहे, मी नाव आता घेणार नाहीये, बट ठीक आहे. एक गोष्ट मला कळली, लेडीज लेडीजला कधीच सपोर्ट करत नाही, जसं सासू सुनांचं पटत नाही, जावा जावांचं पटत नाही, तीच इथं पण गत आहे. आणि खरंच आहे, कारण जेवढेही जेंट्स आहेत, म्हणजे लेडीज पण आहेत बऱ्याचशा ज्यांनी पॉझिटिव्ह कमेंट केल्यात, खूप छान छान माझी आणि माझ्या केसांची तारीफ केली आहे. आणि काय काय आहेत असे की जे बोलतायत की ताई तुम्ही डेली व्हिडिओ पोस्ट करा, आम्ही म्हणजे उत्सुक असतो की तुमचे व्हिडिओज बघायला. त्या दादांना खरंच खूप खूप थँक्यू. आणि खूप सारे दादा असे आहेत की त्यांनी मला खूप छान छान कमेंट्स केले, आणि खरंच तुमचे मनापासून धन्यवाद, की खूप भारी वाटतंय. एवढी माझ्यावरती प्रेम करणारी माणसं आज माझ्या आयुष्यात आहेत, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. ठीक आहे, आपण निगेटिव्ह कमेंटकडे थोडंसं दुर्लक्ष करू, आणि नक्कीच मी हे जे माझे निगेटिव्ह कमेंट्स आहेत त्यांच्याकडून नक्कीच काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करेल, आणि त्या माझ्या चुका नक्कीच सुधारेल. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मला असं जाणवलं की मी माझं शॉपिंगचं साड्यांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला, तो बऱ्यापैकी चालला, तुमचा छान प्रतिसाद आलाय त्या व्हिडिओकडून.
तर म्हणून मी माझे सासरे आलेत गावावरून, तर त्यांच्यासाठी ब्लँकेट घ्यायला जाणार आहेत, जे आपले थंडीचे ब्लँकेट असतात. माझं गाव तुम्ही बघितले, महाबळेश्वर आहे माझं सासर, तर तिकडे थंडी खूप असल्यामुळे त्यांना खूप सारे ब्लँकेट्स लागतात घरात, खूप सारे लागतात, पाहुणे पण भरपूर असतात जॉईंट फॅमिली असल्यामुळे. तर मग आम्ही तिकडे जाणार आहेत ब्लँकेटच्या शॉपिंगला, तर मग मला असं वाटलं की तिथे पण मी तुमच्यासाठी तोवाला पण ब्लॉग शेअर करेल, की तुम्हाला कळेल ब्लँकेटचे प्राईस वगैरे अँड ऑल बाकीचं सगळं. तर मी स्टार्टिंगला सांगते, ब्लँकेट घ्यायला जातोय तिथल्या शॉप आहे देवाची उरुळी गोडावन, श्री हरिओम हरिओम म्हणून आहे श्री हरी, असे खूप सारे गोडावन आहेत तिकडे. तर तिकडे तुम्हाला ते भेटून जाईल, कारण नंतर ह्या सगळ्या कमेंट मला येणार आहेत, 101% मला गॅरंटी आहे की ह्या सगळे कमेंट मला येणार आहेत की ताई कुठं आहे काय ऍड्रेस. तर ते आहे पुण्यामध्ये देवाची उरुळी येथे गोडावन प्रसिद्ध आहे, त्यातल्या कोणत्याही गोडावन मध्ये तुम्ही गेलात तरी त्या प्रकारचे ब्लँकेट तुम्हाला भेटून जातील. तर चला तर मग बघूयात, मच्छर त्रास होत आहे, चला तर मग बघूयात ब्लँकेट कसे आहेत, आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता नक्कीच. चला लेट्स गो. कितीला आहे हे? 990. 990 छान वाटते, क्वालिटी पण चांगली आहे ना. 990 मध्ये हवं. हां चांगलं वाटतंय. ए झोपालीवाल्या थांब जरा 2 मिनिटं, लगेच घ्यायचं बाळा, जायचं आपल्याला इथं काय राहिलं नाही. आता का असं घेताय पप्पा हे वाला? हे पण सॉफ्ट आहे. ह्याची काय प्राइस आहे तरी? सिंगलच आहे 620, डबल 1040 च्या त्यामध्ये. एकदम सॉफ्ट आहे हे पण. 1150. कोणतं? 1750. हे 1750. हा थोडं भारी आहे फर सारखं. हे 1150. 1150. किती सॉफ्ट आहे. कोणतं वाला? हे वाला. तुला कुठलं आवडलंय? हे वाल. हे किती? 870. हे पण चांगलं ना. हे फुल साईज आहे. डबल साईज. आपण कुठलं बघितलं गेल्या वेळेस? त्यातलंच बघितलेलं ना. 990 चांगलं आहे की पण चढ वाटतंय. हा पण चांगला आहे. मार्को कलर, डिस्टी कलर, प्लेन कलर मध्ये एम्बॉस केलेला चांगला आहे. तुझे आहे ना बघ कुठे चांगला छान आहे की म्हणजे मळखाऊ पण आहे ना कलर, नाही का आपल्या इथं गावाकडं म्हटलं नाही सारखं वाश. डिझाईन आहे होती त्याची, डिझाईन मध्ये एम्बॉस केलेला. किंमत फिक्स का? किंमत होलसेलची आहे. प्राईस इकडे होत नाही, बोलवा होत नाही. प्राईस फिक्स आहे यांच्याकडे. रिटेल शॉप मध्ये होलसेल आहे. बघ कुठलं घ्यायचं बघ की. अजून ते चल 870 वाले, 800 वाले, 870 टायगर वाला कशाला. हे चांगलं वाटतं. डिझाईन मध्ये पाहिजे असलं डिझाईन मध्ये घ्या, काही विषय नाही. पण हा इथंच की असले डिझाईनचे तरी काय येत. 990 मध्ये. आणि हे किती वाले? 870. कलर आहेत की? मेहंदी कलर पण छान वाटतो त्यातला प्लेन मध्ये, कारण मग हे हाईतच की असले डिझाईनचे घरे ना. हे घ्या प्लेन मध्ये पण छान वाटत. पिंक कलर पेक्षा हा मेहंदी कलर नाही तर हा पण चांगला आहे. आणि ह्यांची ही ठेवलं ही खाली येत ते सिंगलचे. अच्छा सिंगलचे आहेत का? सिंगलचे नको नको ना. ह्याची काय प्राइस आहे तरी? 810 सिंगलचे. घ्या मग तो मेहंदी कलर पण चांगला. हा दू बघा. ह्याची काय एकदा सांगा? 800. हे बी चांगलं वाटतंय ना. पर्पल कलर ते पण छान. हे पण छान वाटतंय. जाड पण आहे की हे बी तसं आहे का? नाही तसंच आहे ना. 70 रुपये असते. ह्यातला कलर वेगळा घ्यायचा का? कलर ह्यावरचा पण नाही आपल्याकडे तसा. तर त्यामध्ये 2-3 कलर आहे. हा हे पण चांगलं वाटतंय ना डिझाईन. हा किंवा तो वरचा पण एक बाजू द्या. वाव डिझाईन छान वाटते पप्पा ह्याची. राहू द्या हेच घ्या कलर. नाही की हे कुठे कलर आपल्याकडे नाही ना घरी. छान वाटत आहे आपण कलर. 800 रुपये.
हित मध्ये फिकट आहे आणि हित डार्क आहे, एकच पाहिजे ना। क्वालिटी पण चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, छान आहे क्वालिटी। शेड फक्त वेगळा आहे, ते एक बघाय नाही, हे भी छान वाटतंय ना। आता दोन घेऊन टाक, दोन घेणार कस, महाबळेश्वरला नाहीच आहे ते, फुल साईज आहे ना ही, हा फुल साईज, दोन माणसांसाठी येणार, दोन माणसांसाठी परफेक्ट आहे। 800 का? 800 हे आणि ते सेम प्राइस आहे, 800 कलर वेगळा, तेच घ्या तेच घ्या, हे लेवट वट वाटतंय ना डिझाईन मध्ये, तेच घ्या, चेक्स ते छान वाटतंय। अजून काय बेडशीट वगैरे काय? बेडशीट नको ना, काय नाव करायचं? चोरमले।